मित्रांनो वाय पी अकॅडमी या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो संभाजीनगर म्हणजे औरंगाबाद ग्रामीण पोलीस शिपाई भरती दोन हजार एकवीस यामध्ये जी काही लेखी परीक्षा झालेल्या त्या लेखी परीक्षेमध्ये जे जीकेचे जी प्रश्न विचारले ते स्पष्टीकरणासह मा या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहे यामध्ये बघू शकता वेळ हे नव्वद मिनिटाचा एकोण शंभर गुण आणि या ठिकाणी मार्चमध्ये हा पेपर झालेला आहे या ठिकाणी बघू शकता मित्रांनो यामध्ये आपल्याला जी केचे जे काही पंचवीस प्रश्न आहेत ते स्पष्टीकरणासह या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचे आहे यामधला पहिला जो प्रश्न विचारलाय तो प्रश्न बघा या ठिकाणी महाराष्ट्रातील पुढीलपैकी कोणते शहर सुदगिरण्यासाठी प्रसिद्ध आहे तर महाराष्ट्रामध्ये सुदगिरण्यासाठी प्रसिद्ध असलेलं जे शहर आहे ते शहर या ठिकाणी भिवंडी आहे ऑप्शन क्रमांक दोन भिवंडी याच काय आहे या ठिकाणी योग्य आन्सर असणार आहे यानंतरचा प्रश्न बघा समृद्धी महामार्ग कोणत्या जिल्ह्यातून जात नाही आता बघा समृद्धी महामार्ग जो आहे तो साधारणतः दहा जिल्ह्यातून जातो त्याचबरोबर सातशे एक किलोमीटर त्याची लांबी आहे ठीक आहे समृद्धी महामार्ग वेगवेगळ्या कारणाने चर्चेमध्ये आहे त्यामुळे यावरती हमका तुम्हाला पोलीस भरती असेल किंवा इतर भरती असेल त्यामध्ये प्रश्न विचारला जातो सातशे एक किलोमीटर लांबी आहे महाराष्ट्रातील दहा जिल्ह्यातून हा समृद्धी महामार्ग जातो ठीक आहे तर या ठिकाणी बघा नाशिकमधनं ना जातो बुलढाण्यामधनं ना जातो वाशिममधनं जातो परंतु जळगावमधं जात नाही कारण जळगाव हा खान्देश भाग झाला त्या साईडला समृद्धी महामार्ग नाही आहे त्यामुळे या ठिकाणी नागपूर त्याची सुरुवात आणि मुंबई मुंबई शेवट आहे त्यामुळे ऑप्शन क्रमांक चार जळगाव याचं या ठिकाणी काय असणार आहे योग्य उत्तर असणार आहे यानंतरचा जो प्रश्न आहे तो प्रश्न बघूया अनुबॉमचा प्रयोग सर्वात प्रथम कोणत्या देशाने कोणत्या देशावरती केला आता अनुबॉम जो आहे तो अनुबॉम सर्वप्रथम अमेरिकेने टाकला होता ठीक आहे अमेरिका कोणावरती हल्ला केला अमेरिकेने तर जपानवरती ठीक आहे कधी केला हल्ला सर्वप्रथम सहा ऑगस्ट एकोणावीसशे पंचेचाळीसला कधी केला सहा ऑगस्ट एकोणावीसशे पंचेचाळीसला अमेरिकेने जपानवरती अनुबॉम टाकला होता हिरोशिमा आणि नागासाकी या शहरावरती तर हि हिरोशिमा शहरावरती लिटल बॉय नावाचा अनुबॉम होता लिटल बॉय हिरोशिमा आणि नागासाकीवरती होता फॅटमॅन ठीक आहे हे अत्यंत महत्वाचे प्रश्न आहे जसं की भोपाळची वायू दुर्घटना असेल त्याचबरोबर हिरोशिमा नागासाकी असेल यावरती हमकास परीक्षेत प्रश्न विचारला जातोच ठीक आहे तर या ठिकाणी अमेरिकेने जपानवरती काय केलं होतं या ठिकाणी अणुबॉम्बचा सर्वप्रथम प्रयोग केला होता सहा ऑगस्ट एकोणावीसशे पंचेचाळीसला मित्रांनो पोलीस भरतीची तयारी करत असाल तर पोलीस भरतीसाठी अत्यंत महत्वाचं पुस्तक तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच सत्याहत्तर यामध्ये महाराष्ट्र पोलीस एफ त्याचबरोबर त्याचबरोबर रेल्वे त्यानंतर शुल्क शुल्क उत्पादन दारूबंदी पोलीस पोलीस असेल असेल, असेल चालक असेल तर दोन हजार तेवीस मध्ये झालेल्या सर्व प्रश्नपत्रिकाचा यामध्ये समावेश आहे या ठिकाणी बघू शकता पोलीस भरती आठशे बारा भाग एक पोलीस भरती आठशे बारा भाग दोन पोलीस भरती पाचशे बहात्तर प्रश्नपत्रिका संच यानंतर आपण हे जे पुस्तक आहे ते पुस्तक या ठिकाणी पोलीस भरती सत्याहत्तर प्रश्नपत्रिका संच असणार आहे यामध्ये बघू शकता दोन हजार तेवीस मध्ये झालेल्या पोलीस वाहनचालक आणि पोलीस जिल्हा शिपाई अशा एकूण सत्याहत्तर प्रश्नपत्रिकाचा यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे या ठिकाणी बघू शकता सर्व प्रश्नपत्रिकाची उत्तरे जी आहे ती अंतिम उत्तर तालिकेनुसार या ठिकाणी देण्यात आलेली आहे आणि दोन हजार तेवीसमध्ये झालेल्या सर्व प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण केल्यानंतर असं लक्षात आलं आहे की सामान्य ज्ञान असेल चालू घडामोडी मराठी व्याकरण मराठी शब्दसंग्रह या विषयाच्या प्रश्नाची पुनरावृत्ती जास्तीत जास्त होत असते त्यामुळे अत्यंत महत्त्वाचं असं सत्याहत्तर प्रश्नपत्रिका संच पोलीस भरती सर तुम्हाला असणार आहे सहा हजार पाचशे पंच्याहत्तर प्लस प्रश्नाचा यामध्ये समावेश आहे आणि स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेडचे बुक आहे नक्कीच खरेदी करा येणाऱ्या भरतीसाठी तुम्हाला अत्यंत महत्त्वाचं आणि योगदान ठरणारं पुस्तक ठरणार आहे बघा स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच असे बोल कोणाचे आहेत तर बाळ गंगाधर टिळक यांचे हे बोल आहेत ऑप्शन क्रमांक डी बाळ गंगाधर टिळक याचे योग्य उत्तर आहे यानंतरचा प्रश्न कार्बन डेटिंग ही डॅश निश्चित करण्याची शास्त्रीय पद्धत आहे तर कार्बन डेटिंग काय तर एखाद्या ठिकाणी काही उत्खनन वगैरे होतं आणि ते उत्खनन किती जुनं आहे किती वर्षपूर्वीच आहे म्हणजेच त्या उत्खननामध्ये त्या वस्तूचं वय मोजण्यासाठी ही जी काही कार्बन डेटिंग कार्बन लिबी म्हणतो आपण त्याला ही कार्बन डेटिंगची शास्त्रीय पद्धत वस्तूचं वय मोजण्यासाठी असते ऑप्शन क्रमांक डी वस्तूचे वय याचं या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे यानंतरचा प्रश्न औरंगाबाद जिल्ह्यात असणारा देवनागरी देवगिरी किल्ला कोणत्या राजघराण्याने स्थापित केला तर देवगिरी किल्ला जो आहे तो देवगिरी किल्ला यादव घराणे यांनी हा स्थापित केलेला आहे ऑप्शन क्रमांक ए यादव घराणे याचं योग्य उत्तर आहे यानंतरचा प्रश्न बघूया पुढीलपैकी कोणते पोलीस दल नाही आता फोर्स वन पोलीस दल आहे जे की मुंबई आतंकवादी विरोधी काम करतं ठीक आहे दोन हजारचा जो काही दोन हजार आठचा जो, जो मुंबईवरती हल्ला झाला होता त्यानंतर फोर्स वनची स्थापना करण्यात आली होती आणि त्याचं मुख्यालय गोरेगाव या ठिकाणी आहे यानंतर एस आर पी एफ ही सुद्धा पोलीस दल आहे सी आर पी एफ हे सुद्धा पोलीस दल आहे परंतु आसाम रायफल हे पोलीस दल नाही तर मग काय आसाम रायफल तर आसाम रायफल आहे निमलष्करी दल काय निमलष्करी दल आहे कोणतं आसाम रायफल अठराशे पस्तीसची त्याची स्थापना आहे परंतु त्याला आसाम रायफल जे नाव आहे ते एकोणावीसशे तेरा साली देण्यात आलेलं आहे आणि हे सर्वात जुनं निमलष्करी दल आहे आसाम रायफल जे आहे ते भारतातील सर्वात जुनं निमलष्करी दल आहे यावरती सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो समोरचा प्रश्न पुढीलपैकी कोणती फोर्स नक्षलविरोधी कमांडो फोर्स नाही विरोधी विचारलाय ठीक आहे तर ग्रेहाउंड ही नक्षलविरोधी आहे सी सिक्स्टी सुद्धा नक्षलविरोधी आहे त्यानंतर कोब्रा ही सुद्धा नक्षलविरोधी आहे परंतु फोर्स वन ही नक्षलविरोधी नाही आपण ह्याच याच्यामध्ये बघितलं समोरच्या प्रश्नामध्ये तर फोर्स वन ही आतंकवादी विरोधी दल आहे तर हे मुंबई या ठिकाणी आहे यानंतरचा ता प्रश्न बघूया हिमोग्लोबिन तयार होण्यासाठी कशाची आवश्यकता असते तर हिमोग्लोबिन तयार होण्यासाठी लोहाची आवश्यकता असते ठीक आहे लोह याची आवश्यकता हिमोग्लोबिन तयार करण्यासाठी आ, याची आवश्यकता भासते यानंतरचा प्रश्न गोदावरी नदीचे उगमस्थान कोठे आहे तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक एक त्र्यंबकेश्वर नाशिक त्र्यंबकेश्वर या ठिकाणी गोदावरी नदीचं उगमस्थान आहे ठीक आहे आणि गोदावरी नदीवरती समोर जर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आला तर त्या ठिकाणी जायकवाडी हे धरण सुद्धा गोदावरी नदीवरती आहे त्याच्या जलाशयाला नाथसागर असं म्हटलं जातं यानंतरचा प्रश्न महाराष्ट्रातील सर्वात महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता तर सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प आहे कोयना कोयना हा महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प आहे आणि तो सातारा जिल्ह्यामध्ये आहे हा सुद्धा प्रश्न बऱ्याचदा तुम्हाला विचारलेला आहे ठीक आहे यानंतरचा प्रश्न बघूया यानंतर बघा विषयानंतर या ठिकाणी समोर जे प्रश्न विचारले जिकेचे सेहेचाळीस पासून या ठिकाणी सुरुवात आहे बघा या ठिकाणी पुढीलपैकी महाराष्ट्र विधिमंडळाचे सर्वाधिक दिवसांचे अधिवेशन कोणते आहे तर महाराष्ट्र विधिमंडळाचं सर्वाधिक दिवसाचं अधिवेशन अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे ऑप्शन क्रमांक बी अर्थसंकल्पीय अधिवेशन याचं योग्य उत्तर आहे यानंतरचा प्रश्न खालीलपैकी कोणते ठिकाण युनेस्को वर्ल्ड हेरिटेज यादीमध्ये आहे तर या ठिकाणी बघा ताजमहल आहे अजिंठा लेणी आहे लाल किल्ला आहे सॉरी या ठिकाणी नाही विचारलंय ठीक आहे तर या ठिकाणी हे तीनही आहेत परंतु घृष्णेश्वर मंदिर जे की संभाजीनगरमध्ये येतं ठीक आहे ते या ठिकाणी युनेस्को वर्ल्ड हेरिटेज यादीमध्ये त्याचा समावेश नाही परंतु ताजमहल लेणी आणि लाल किल्ला याचा समावेश या ठिकाणी आहे यानंतरचा प्रश्न खालीलपैकी भारतातील सर्वात तरुण राज्य कोणते सिक्कीम केरळ गोवा आणि त्रिपुरा तर सर्वाधिक तरुण म्हणजेच सर्वाधिक नंतर स्थापना झाली आहे तो राज्य ठिकाणी विचारला तर गोवा आहे कारण गोवाची एकोणावीसशे सत्त्याऐंशीला ला तीस मे एकोणावीसशे सत्त्याऐंशीला ला गोवा राज्याची काय झालेली आहे स्थापना झालेली म्हणजे राज्य म्हणून त्याला दर्जा मिळालेला आहे यानंतरचा प्रश्न बघा महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कोणते वारंवार रिपीट होणारा प्रश्न महाराष्ट्र राज्यातील सर्वोच्च शिखर कळसुबाई आहे सोळाशे मीटर त्याची उंची आहे अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे अहमदनगर जिल्ह्यामधील अकोले या तालुक्यामध्ये कळसूबाई शिखर आहे अहमदनगर जिल्हा सोळाशे सेहेचाळीस मीटर उंची महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कळसूबाई यावरती हमखास प्रश्न तुम्हाला असतो यानंतरचा प्रश्न महाराष्ट्र राज्य प महाराष्ट्राचा पशु कोणता तर महाराष्ट्राचा राज्य पशु शेकरू आहे वारंवार तुम्हाला हा प्रश्न या ठिकाणी विचारला जातो महाराष्ट्राचा राज्य पशु कोणता तर शेकडू हा महाराष्ट्र राज्याचा राज्य पशू आहे यानंतरचा प्रश्न बघा बावीस तेवीस मधील जी ट्वेंटी परिषद महाराष्ट्रा महाराष्ट्राच्या पुढीलपैकी कोणत्या शहरात झालेली नाही तर महाराष्ट्राच्या कोणत्या शहरात झालेली नाही मुंबई पुणे त्याचबरोबर या ठिकाणी नागपूर आहे परंतु नाशिक या ठिकाणी ही परिषद झालेली नाही त्यामुळे ऑप्शन क्रमांक डी नाशिक याचं योग्य उत्तर आहे यानंतरचा प्रश्न पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ बसत नाही आता मुंबई उच्च न्यायालय जे आहे ते मुंबई या ठिकाणी आहे नागपूरला त्याचं खंडपीठ आहे पुण्याला खंडपीठ नाही आणि औरंगाबादला खंडपीठ आहे त्यामुळे ऑप्शन क्रमांक सी पुणे या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ नाही एक पणजीला आहे यानंतरचा प्रश्न बघा महाराष्ट्र पोलिसांचे ब्रीद वाक्य कोणते सत्यमेव जयते सदर सदरक्षणाय खल निग्रहण आहे तर या ठिकाणी सदरक्षणाय खलनिग्रहण आहे हे पोलिसांचे ब्रीद वाक्य आहे ऑप्शन क्रमांक बी याचं योग्य उत्तर आहे यानंतरचा प्रश्न बघा महाराष्ट्राचा क्षेत्रफळानुसार सर्वात मोठा जिल्हा कोणता तर महाराष्ट्राचा क्षेत्रफळानुसार सर्वात मोठा जो जिल्हा आहे तो आहे अहमदनगर जिल्हा ऑप्शन क्रमांक बी अहमदनगर याचं या ठिकाणी योग्य उत्तर आहे यानंतरचा प्रश्न बघा शून्याचा शोध कोणी लावला तर शून्याचा शून्याचा शोध आर्यभट्ट यांनी लावलेला आहे ऑप्शन क्रमांक ए याचं योग्य उत्तर आहे यानंतरचा प्रश्न बघा शेवटचा प्रश्न आहे जीकेचा खालीलपैकी व्याघ्र प्रकल्प आणि संबंधित जिल्हा ह्यांच्या जोडीतून चुकीची जोडी निवडा ताडोबा व्याघ्र प्रकल्प चंद्रपूर बरोबर आहे मेळघाट व्याघ्र प्रकल्प अमरावती हे सुद्धा बरोबर आहे बोरघाट सॉरी बोर व्याघ्र प्रकल्प वाशिम हे चुकीचं आहे आणि सह्याद्री व्याघ्र प्रकल्प सातारा कोल्हापूर हे सुद्धा बरोबर आहे तर मग बोर व्याघ्र प्रकल्प वाशिमला नाही तर बोर व्याघ्र प्रकल्प जो आहे तो वर्धा या जिल्ह्यामध्ये आहे नाशिकपासून जवळच जो काही बोर व्याघ्र प्रकल्प आहे नाशिकपासून साठ ते सत्तर किमी अंतरावरती या ठिकाणी बोर व्याघ्र प्रकल्पाला सुरुवात होते परंतु बोर व्याघ्र प्रकल्प जो व्याघ्र प्रकल्प जो आहे प्रॉपर वर्धा जिल्ह्यामध्ये आहे त्यामुळे ऑप्शन क्रमांक सी जो आहे बोर व्याघ्र प्रकल्प हा या ठिकाणी चुकीची जोडी आहे या ठिकाणी वाशिम दिले तर वाशिम चुकीचा आहे तो वर्धा जिल्ह्यामध्ये आहे तर अशा पद्धतीने जी केचे जे जीके काही साधारणतः प्रश्न विचारलेत मित्रांनो औरंगाबाद ग्रामीण म्हणजे छत्रपती संभाजीनगर ग्रामीण या ठिकाणी तर याची आन्सर की आपण स्पष्टीकरणासह या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी घेतलेल्या आहे यामध्ये तुम्हाला काय अडचण असेल तर बिलकुल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा नक्की तुमच्या कमेंटला रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेल पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद